कौशल बारुदा हजूरचूस बासुंदी लस्सी पेंड्याचं विजापूर्वे सोलापूर। लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने 16 मार्च रोजी प्रेस कॉन्फरन्स घेऊन देशातील लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून त्या अंतर्गतच आज रविवारी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन सोलापूर लोकसभा मतदारसंघ व माढा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक कार्यक्रमासंदर्भात विस्तृत अशी माहिती प्रसार माध्यमांना दिली आहे। 16 मार्च रोजी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध झाल्याने आदर्श आचारसंहिता लागू झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आहे। जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिलेल्या माहितीनुसार सोलापूर जिल्ह्यात 11 विधानसभा मतदारसंघ आहेत, त्यामध्ये 42 सोलापूर लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव असून 43 माढा लोकसभा मतदारसंघ असे 2 लोकसभा मतदारसंघ आहेत। सोलापूर जिल्ह्यात एकूण पुरुष मतदार 18,76,498 असून स्त्री मतदार 17,50,297 व इतर मतदार 280 असे एकूण 36,27,075 इतके मतदार व 4,591 सैनिक मतदार असल्याची माहिती देण्यात आली आहे। सोलापूर जिल्ह्यामध्ये एकूण 18 ते 19 वयोगटातील मतदार 52,783 असून 20 ते 29 वयोगटातील मतदार हे 7,12,147 इतके आहेत। 85 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांची संख्या ही 54,991 असून 85 वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या मतदारांची संख्या 54,991 इतकी असल्याची माहिती देखील देण्यात आली आहे। सोलापूर जिल्ह्यामध्ये एकूण मूळ मतदान केंद्र 3,599 इतके असून शहरी भागात 1,243 व ग्रामीण भागात 2,356 इतके मतदान केंद्र आहे। 18 सहायकारी केंद्रे असून 3,617 मतदान केंद्र असल्याची माहिती देखील कुमार आशीर्वाद यांनी दिली आहे। जिल्ह्यामध्ये एकूण 27 मतदान केंद्र संवेदनशील असून 50% मतदान केंद्रावर वेबकास्टिंग करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे।